dear students, today our topic is the carbon dioxide. How the carbon dioxide is formed? See, or think about it. Okay, see here. Our next topic is the carbon dioxide. We know that already तुम्ही लहानपणापासून तुम्हाला कार्बन डायऑक्साइड माहिती आहे. कुठून मिळतो? सर्वांना हे तर माहिती आहे की आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. मग कार्बन डायऑक्साइड निसर्गत कसा मिळतो? कार्बनची ज्या वेळेला अभिक्रिया ही ऑक्सिजन सोबत होते त्यावेळेला कार्बन डायऑक्साइड आपल्याला मिळतो. ऐके नाही? मग हा कार्बन डायऑक्साइड निसर्गत असा मिळतो. अजून तुम्हाला कसा मिळतो? ज्या वेळेला कोल म्हणजेच काय? कोळसा. कोल बर्न विथ एअर. ऐके नाही? कोल बर्न विथ एअर, देन ऑल्सो वी गॉट गिव्हन द CO2 मीन्स कार्बन डायऑक्साइड. मग ह्या गोष्टी मधून आपल्याला कार्बन डायऑक्साइड हा निसर्गत मिळतो. परंतु जर का आपल्याला बनवायला सांगितलं किंवा लॅबोरेटरीमध्ये कसा बनतो तुम्ही कसं सांगाल बरं? मग हाऊ द कार्बन डायऑक्साइड इज अ प्रिपेअर्ड इन अ लॅबोरेटरी वी विल सी द वन ऑफ द व्हिडिओ विच इज अ नेक्स्ट यू हॅव टू गिव्हन. सो यू हॅव टू एन्जॉय इट. ओके. तर मित्रांनो, पाहिलं का हाऊ द कार्बन डायऑक्साइड इज प्रिपेअर्ड इन अ लॅबोरेटरी? यू कॅन सी देअर
सम कार्बोनेट्स सर्वात महत्वाची गोष्ट लॅबोरेटरीमध्ये जर का आपल्याला कार्बन डायऑक्साइड बनवायचा असेल तर काही कार्बोनेट्स जसं की कार्बोनेट आहे सोडियम कार्बोनेट आहे सोडियम बाय कार्बोनेट्स आहे हे असे काही कार्बोनेट्स तुम्हाला घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये काय मिळवणार तुम्ही ऍसिड काय मिळणार ऍसिड मग ऍसिड आपल्याला माहिती आहे ना एखादं एक्झाम्पल जर आपण ऍसिडचं घेतलं एसिड वगैरे तर ज्यावेळेला आपण कोणत्याही कार्बोनेटमध्ये ॲसिड वगैरे टाकतो त्यावेळेला त्याच्यातून जो गॅस त्याच्यातून जो वायू बाहेर पडतो तोच असतो कार्बन डायऑक्साईड हेच आपण आता इथे लॅबोरेटरी प्रिपरेशनमध्ये पाहिलं धन्यवाद.